नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकन कावळा या पक्षाबद्दलची माहिती. अमेरिकन कावळा हा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा कावळा आहे. या पक्ष्यांची पिसे इंद्रधनुषी रंगाची असून पिसारा तकतकीत काळा असतो. या पक्ष्यांची चोच आणि पाय हे देखील काळ्या रंगाचे असतात. या कावळ्याला लांब पंखांच्या आकाराची शेपटी असते. किशोरवयीन पिल्ले प्रौढांसारखीच असतात, परंतु त्यांच्या पिसाऱ्याला फिकट गुलाबी बुबुळ आणि एकंदर तपकिरी रंगाची छटा असते. अमेरिकन कावळे सरासरी 17 ते 21 इंच लांबीचे असतात, तर नर पक्षी मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो. अमेरिकन कावळे संपूर्ण वर्षभर युनायटेड स्टेट्समध्ये तसेच उन्हाळ्याच्या प्रजनन हंगामात कॅनडामध्ये आढळतात. अमेरिकन कावळे अतिशय हुशार आणि मानवी वातावरणाशी जुळवून घेणारा पक्षी आहे. हे कावळे शेतात खुल्या वनाच्छादित प्रदेश तसेच जंगलातील सामान्य पक्षी आहेत. मानवी वस्त्यांमध्ये यांचा वावर असतो. आपण त्यांना सामान्यतः झाडांच्या फांद्या, शेतात, रस्त्याच्या कडेला, शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये आणि मोकळ्या जंगलात आणि समुद्र किनाऱ्यांपासून ते शहराच्या केंद्रापर्यंतच्या निवासस्थानामध्ये पाहू शकतो. साधारणपणे वाळवंट प्रदेश ते टाळतात. अमेरिकन कावळ्याचे वर्णन जर्मन पक्षीशास्त्रज्ञ ख्रिश्चन लुडविग ब्रेहम यांनी 1822 केले होते. अमेरिकन कावळा हे आंतरराष्ट्रीय पक्षीशास्त्रज्ञ युनियन IOCद्वारे अधिकृत नाव देण्यात आले आहे. बर्मुडा येथे 1876 पासून अमेरिकन कावळ्याची नोंद करण्यात आली होती. अमेरिकन कावळे मिळेल ते खाद्य खाऊन आपली गुजराण करतो. धान्य, बिया, नट, फळे, बेरी आणि गांडुळे तसेच उंदीर यांसारखे अनेक प्रकारचे लहान प्राणी यांचा समावेश त्याच्या खाद्यपदार्थामध्ये असतो. ते पिकांच्या काही कीटकांसह अनेक कीटक खातात आणि मासे, तरुण कासव, क्रेफिश, शिंपले आणि क्लॅम यांसारखे जलचर प्राणी हे देखील त्यांचे खाद्य आहे. वारंवार घरट्यांची शिकार करणारा अमेरिकन कावळा चिमण्या, रॉबिन, जेटन, लून आणि इडरसह अनेक प्रजातींची अंडी आणि घरटे खातात. अमेरिकन कावळे 2 वर्षांच्या आसपास लैंगिक परिपक्वता गाठतात. जरी बहुतेक ते किमान 4 वर्षांचे होईपर्यंत प्रजनन करत नाही. मीट झाल्यानंतर प्रजनन करणाऱ्या जोडीचे दोन्ही सदस्य घरटे बांधण्यास मदत करतात. मागील वर्षातील तरुण पक्षी कधी कधी मदत करतात. घरटे मुख्यतः मध्यम आकाराच्या डहाळ्यांचे बनवलेले असते, ज्यामध्ये पाईन सुया, तण, मऊ, साल आणि किंवा प्राण्यांचे केस असतात. मादी 3 ते 9 अंडी घालते. अंडी फिकट निळसर हिरव्या ते ऑलिव्ह हिरव्या रंगाची असतात आणि मोठ्या टोकाला तपकिरी आणि राखाडी रंगाचे डाग असतात. उष्मायन कालावधी 16 ते 18 दिवसांचा असतो. अंडी उबवल्यानंतर साधारणतः 36 दिवसांनी पिले बाहेर येतात. अमेरिकन कावळे काही वेळा लाखोंच्या संख्येने कळप बनवतात. हे कावळे अत्यंत जिज्ञासू आणि कधीकधी खोडकर असतात. ते शिकण्यात पारंगत असतात आणि अनेकदा समस्या सोडवू शकतात. अमेरिकन कावळा हा पक्ष्यांच्या काही प्रजातींपैकी एक आहे जो अन्न मिळवण्यासाठी साधने बदलताना आणि वापरताना आढळून आला आहे. कधीकधी त्यांची बुद्धिमत्ता त्यांना कचऱ्याच्या डब्यांवर छापा टाकण्यात मदत करते. अमेरिकन कावळे हे देखील आक्रमक असतात आणि अनेकदा मोठ्या पक्ष्यांचा पाठलाग करतात, ज्यात हॉक्स, घुबड आणि बगळे असतात. सहसा हे पक्षी हाक उच्चारताना त्यांचे डोके वर आणि खाली दाबतात. अमेरिकन कावळे विविध प्रकारचे ध्वनी देखील निर्माण करू शकतात आणि काही वेळा इतर प्राण्यांनी केलेल्या आवाजाची नक्कल करतात. हिवाळ्यात कावळे सहसा मोठ्या सांप्रदायिक घरट्यांमध्ये एकत्र येतात, ज्यात इतर शेकडो ते लाखो पक्षी असू शकतात. 20व्या शतकाच्या शेवटच्या 6 माहीत अमेरिकन कावळ्यांची लोकसंख्या किंचित पण लक्षणीयरित्या वाढत आहे. जंगलातील अमेरिकन कावळ्यांचे सरासरी आयुष्य 7 ते 8 वर्ष असते. बंदिस्त पक्षी 30 वर्षांपेक्षा जगल्याचे ज्ञात आहे. तर मित्रांनो, ही होती अमेरिकन कावळ्याची माहिती. पुन्हा भेटूया
अशाच नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।